नमस्कार, मैं अलीसा, आप देख रहे स्पीड न्यूज। बढ़ते हैं अगली खबर की ओर। वाडा जव्हार एसटी बसला अलोंडे येथे अपघात, काही प्रवासी किरकोळ जखमी। बस चालकाचा ताबा सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला जाऊन घडला अपघात। महिनाभरात पालघर जिल्ह्यातील एसटी बसच्या अपघातात सातत्याने वाढ झाल्याची दिसून येत आहे। एका महिन्यात साधारण 7 वेळा एसटी बसचे अपघात वेगवेगळ्या ठिकाणी घडले आहेत। एसटी महामंडळाच्या बहुतांश बस 8 वर्षाच्या वरील कालावधीच्या असून त्यामध्ये सातत्याने बिघाड होऊन किंवा इतर तांत्रिक दोष असल्यामुळे बस अपघातांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे। खरं म्हणजे 8 वर्षावरील बसेस मोडीत काढून नवीन बसेस यायला हव्यात, मात्र आतापर्यंत खेळ खेळूया बसवरतीच एसटी महामंडळाने अवलंबून असल्याचे चित्र आहे, त्यामुळे बसच्या अपघातात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येते। आपको माय न्यूज कैसी लगी कमेंट में जरूर बताएं। अगर आप चाहते हैं आपके इलाके की खबर हम अपने चैनल पर दिखाएं तो नीचे दिए गए नंबर पर संपर्क करें या हमें व्हाट्सएप भी कर सकते हैं। हमारे वीडियो को लाइक करें, शेयर करें, सब्सक्राइब करें, बेल आइकन दबाना ना भूलें ताकि हमारी न्यूज सबसे पहले आप तक पहुंचे।